नमस्कार मी धनाश्री धनश्रीच रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज आपण जिरा राईस बनवणार आहोत रेस्टॉरंटमध्ये जसा मोकळा सुटसुटीत आणि मौसूद असा जिरा राईस मिळतो अगदी तसाच आपण जिरा राईस बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जिरा राईस बनवण्यासाठी एक वाटी बासमती तांदूळ घ्यायचा आहे हा बासमती तांदूळ पाण्याने दोन वेळा धुवून घेऊयात तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा तांदूळ भिजेल इतपत पाणी ओतून घ्यायचे आणि साधारणतः पंधरा ते वीस मिनिट हा तांदूळ भिजवून घ्यायचा आहे तांदूळ वीस मिनिट पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे तांदूळ शिजल्यानंतर भात एकदम मस्त फुलतो आणि मोकळा सुटसुटीत तयार होतो त्यामुळे शक्यतो तांदूळ भिजवूनच घ्यायचा आहे आता कढईमध्ये पाच पट आपण पाणी ओतून घ्यायचं आहे एक वाटी बासमती तांदूळसाठी आपण पाच वाटी पाणी घेत आहोत ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचे म्हणजे अचूक प्रमाण कळतं आता हे पाणी हलकंसं गरम करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि एक चमचा साजूक तूप तूप टाकल्यामुळे भात एकदम मोकळा सुटसुटीत तयार होतो आणि स्वाद देखील खूप छान येतो पाण्याला आता खळकळून उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला आता खळकून उकळी आलेली आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आता याच्यामध्ये वीस मिनिट भिजवून घेतलेला बासमती तांदूळ टाकून घेऊयात पाणी पूर्ण काढून घेतलेला आहे फक्त तांदूळच याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि साधारणतः सात ते आठ मिनिट आपण हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे मीडियम फ्लेमवरतीच हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून एकदम मौसूद आणि मोकळा सुटसुटीत भात तयार होतो आता सात ते आठ मिनिट झालेली आहेत आपण भात चेक करून बघूयात भात मस्त वाफलेला आहे आणि फुला देखील व्यवस्थित आहे आता हा भात आपण चाळणीवरती घेऊन तो गाळून घ्यायचा आहे भातामधलं पाणी पूर्ण काढल्यानंतर आता या भातावरती आपण एक ग्लास थंड पाणी ओतून घ्यायचं आहे म्हणजे हा भात ओवर कुक होत नाही जास्त वाफलला जात नाही वाफलण्याची त्याची क्रिया बंद होते त्याच्यामुळे थंड पाणी ओतून घ्यायचं आहे आणि यातलं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे स्ट्रेन करायचे पुन्हा कढईमध्ये आता एक चमचा साजूक तूप टाकून घेऊयात तूप हलकसं गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेऊयात जिरे तुपामध्ये चांगले तडतडून घ्यायचे आहेत जिरे करपवायचे नाहीत जिरे व्यवस्थित भाजणं ही स्टेप खूप महत्त्वाची आहे कारण जिरे कसे आपण भाजतो याच्यावरती जिरा राईसची चव अवलंबून असते त्याच्यामुळे जिरे न करपता चांगले तडतडून घ्यायचे आहेत जिरे चांगले तडतडले की त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला जो भात आहे तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि साधारणतः मिनिटभर परतवून घ्यायचा आहे हा जिरा राई जास्त वेळ परतवून घ्यायचा नाही नाहीतर तो, तो मधून तुटू शकतो त्याच्यामुळे जास्त वेळ न हलवता त्याच्यामध्ये लगेच थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मीठ टाकताना थोडंसंच टाकायचं आहे कारण आपण भात शिजताना देखील मीठ टाकलेलं होतं मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात कोथंबीर देखील व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा साधारणतः दोन ते तीन मिनिट हा भात वाफवून घेत आहे म्हणजे जिरा राईसची चव एकदम टेस्टी लागते गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आता दोन ते तीन मिनिट झालेली आहेत आपण एक वाफ काढून घेतलेली आहे जिरा राईस एकदम मोकळा सुटसुटीत आणि मऊसुद असा तयार झालेला आहे अजिबात तो चिकट झालेला नाही आता आपण डिशमध्ये सर्व करून घेऊयात रेस्टॉरंट स्टाईल एकदम मोकळा सुटसुटीत आणि मौसूद असा जिरा राईस तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय